मी अनुराधा अनिल पाटणकर, उपासना केंद्र तळेगाव दाभाडे. माझा गेल्या वर्षीचा अनुभव म्हणजे कोरोनामध्ये मी एकदम सिरियस झाले होते आणि हॉस्पिटलमध्ये मला 10 दिवस ठेवलं होतं. त्याच वेळी मला तसं काहीच जाणवत नव्हतं किंवा मला काही होत नव्हतं, परंतु सगळेजण सारखे डॉक्टर्स नंतर नर्सेस येऊन सारख्या हे बघायच्या, बी पी बघायच्या, पुन्हा हे इंजेक्शन द्यायच्या. मला काही होतच नव्हतं तसं. मला काही ताप नव्हता आला, मला खोकला झाला नव्हता, मला काही झालं नाही. म्हटलं काय मला एवढं हे करता, आणि मला सारखे नाकाला हे लावत होते काय तुमचं ऑक्सिजन, पण मला तो काही सहन होत नव्हता. म्हटलं अहो मला नका तर लावू, माझ्या ह्याला त्रास होतो आहे. त्यांनी उलट मला गुदमरल्यासारखं होतं, पण त्या नर्सेस काय ऐकायच्या नाही. अहो आजी तुम्हाला बरं व्हायचं ना, तुम्हाला उगाच जास्त हे हो व्हायला नको म्हणून तुम्ही हे लावून घ्या लावून घ्या. पण मला रात्रभर त्यांनी इतका त्रास व्हायचा की शेवटी बापूंना मी म्हणायचे बापू मला नाही आता हे सहन होत. मी फक्त हातात हे घेतलं होतं आणि सारख्या सोळा मला करण्याचं हे ध्येय ठेवलं होतं. दिवसभर माझ्या ह्याच्यात सोळा माळा होत होत्या. 10 दिवसात तर मी अगदी एक दिवस तर 48 माळा केल्या. पण म्हटलं मला हे असलं काही नको, आणि मी त्यांना म्हटलं पण माझं आता ऑक्सिजनचे हे काढून टाका तुम्ही, मला काय झालं तरी चालेल, माझा देव माझ्याकडे बघेल, तो मला बरा नक्की मला बरा करेलच. पण त्यावेळी मला असं काहीच जाणवत नव्हतं, त्यामुळे हे झालं. पण नंतर मला माझ्या मुलांनी म्हणजे मयूरने मला सांगितलं, आई तू खूप सिरियस झाली होतीस, तुला माहीत नाही, पण मला डॉक्टरने येऊन सांगितलं तू जेवत नाहीस, तू काय खात नाहीस, म्हणे कसं होणार तुमच्या आईचं. म्हटलं अहो मला ते जेवणच जात नव्हतं तर मी काय करणार, मला आणि होत काही नव्हतं, पण मला त्या ऑक्सिजनच्या ह्यानी लावल्याने जास्त त्रास होत होता. तो म्हटलं का एक दिवस तर मी रागाने तो काढूनच टाकला, आणि म्हटलं मला काही लावू नका ते, मी अशीच राहणार. आणि मग माझं मग नंतर मला हे बरं वाटलं, आणि डॉक्टरांनी सांगितलं का तिला काय ते ह्या तुमच्या आईला आता खूप बरं आहे, तुम्ही 2 दिवसात नेलं तरी चालेल. म्हटलं ना मी म्हटलं बापू आहेतच आणि माझ्या 16 माळा मला उपयोगी पडणारच. बाकी सगळ्यांनी प्रार्थना केल्या होत्या त्यामुळे मला ते बरं वाटलं. पण मला तसा त्रास म्हणजे माझ्या जीवाला तसा काहीच जाणवत नव्हता, फक्त त्या ऑक्सिजनचाच त्रास होत होता. आज माझा अनुभव आहे. हरिओम हरि श्रीराम अंबज्ञ नाथ सविद नाथ सविद नाथ सविद.